प्रेज द लॉर्ड, प्रभु के एक जोरदार तालियां, जोरदार। फिर एक बार जिंदा खुदा जिसने जमीन और आसमान को बनाया, जिसने पूरा नगर का रोना, नगर का प्रार्थना सुना, आंसुओं को देखा, और पास्टर जी और सिस्टर जी के लिए जो नगर ने प्रार्थना किया, वो प्रार्थना का उत्तर ये है कि आज पास्टर जी और सिस्टर जी हमारे बीच में है। थैंक यू सर। हम ज्यादा वक्त नहीं लेंगे, अभी वचन का समय है, वचन में हमें जाना है। उससे पहले हम पास्टर जी और सिस्टर जी का छोटा स्वागत करना चाहते हैं, उसके बाद में पास्टर जी हमें वचन में अगुवाई करेंगे। प्रभु का धन्यवाद करते हैं। पास्टर जी प्लीज, थैंक यू सो मच फॉर स्पेयरिंग योर वैल्यूएबल टाइम। तालियां तालियां जोर से। सिस्टर जी प्लीज। इस समय मैं पास्टर जी से विनती करूंगा कि हमें वचन में अगुवाई करें। It's so wonderful to see you all this evening. असायंकाळी तुम्हाला सगळ्यांना बघून मला फार आनंद होत आहे। I think so. I had come about 10 years back. मला असं वाटतं काहीतरी 10 वर्षांपूर्वी मी इथे आलो होतो नगरला। How many remember? किती लोकांना आठवत आहे मी इथे आलेलो। But I know you have a prayerful people. पण माझा विश्वास आहे की तुम्ही प्रार्थनाशील लोक आहात। You have been praying. तुम्ही प्रार्थना करत आहात। That one more meeting and crusade should be held in this place. की अजून एखादी सभा इथे या जागेमध्ये भरावी अशी प्रार्थना तुम्ही नक्की केलेली असेल। And specially I thank God for pastors Sadiq and his whole team. खास करून पास्टर सादिक आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो। They have been praying for us. आमच्यासाठी ते प्रार्थना करत होते। That pastor somehow you have to come and hold this crusade. की कसेही करून आम्ही इथे यावं आणि या जागेमध्ये सभा घ्यावी। I truly love pastor Sadiq. आणि खरोखर पास्टर सादिक यांच्यावरती आमचं प्रेम आहे। He is My spiritual son. आध्यात्मिक माझा मुलगा आहे असं तुम्ही म्हटलं तरी चालेल। Don't worry, I am older to him. आणि काळजी करू नका, वयाने मी त्यांच्यापेक्षा बराच मोठा आहे, म्हणून आध्यात्मिक मुलगा। I am 64. माझं वय 64 आहे। So he is my son. तर ते नक्कीच माझा आध्यात्मिक मुलगा आहे। I believe God has got great plans for each one of you. माझा विश्वास आहे की देवाच्या योजना तुम्हा सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी महान असणार आहेत। God wants to lift up your standard. देवाला तुम्हा लोकांची जीवनशैली वर आणायची आहे। God wants to make your destiny. देवाला तुमच्या आयुष्याच्या दिशा घडवायच्या आहेत। God wants to change your life. देवाला तुमचं जीवन बदलायचं आहे। Today being the first day. आज या सभांचा पहिला दिवस आहे। But I know tomorrow and day after tomorrow. पण मला माहिती आहे उद्या आणि परवा This place will be packed. ही जागा संपूर्ण भरून जाईल। In fact, Ulatpakshi, I have got more membership in my church than there are people seated here. आता इथे जेवढे लोक बसलेत त्याच्याहून जास्त members माझ्या church मध्ये आहेत। I have more than 35,000 members. 35,000 जास्त माझ्या church ची membership आहे बेटा। Yes. Oh. And we'll be reaching 50,000. 50,000 पर्यंत आम्ही पोहोचणार आहोत। Praise God. देवाला धन्यवाद। Today God has got a great plan for you. आज देवाची योजना तुमच्यासाठी महान आहे। Just listen to the word of God. आता सगळ्यांनी देवाचं वचन शांतपणे ऐका। God will come to you. देव तुमच्यापर्यंत, देव तुझ्यापर्यंत पोहोचेल। He will touch you. तुला स्पर्श करेल। He will bless you. आशीर्वादित करेल। He will heal you. आरोग्य दे। He will deliver you. सुटका दे। He will raise up your standard. तुझी जीवनशैली, तुझं स्तर उंच करेल। Your life will not remain the same. आणि मग तुमची जीवन जशी आहे तशी राहणार नाही। Do you believe? तुमचा विश्वास आहे का?
If you believe, you shall see the glory of God. तुमचा जर विश्वास असेल तर तुम्ही देवाचा गौरव पहाल. Kindly open your Bibles to 1 John chapter 3 verse 8. 1 योहान याचा तिसरा अध्याय आणि त्यातलं आठवं वचन आपण यावेला सर्वांनी काढूया. For this purpose the Son of God was manifested that he might destroy the works of the devil. 1 योहान याचा तिसरा अध्याय आणि त्यातलं आठवं वचन. देवाचा पुत्र यासाठीच प्रगट झालाय की त्याने सैतानाची कामे नष्ट करावी. 1 योहानाचा तिसरा अध्याय आठव्या वचनाचा शेवटचा भाग मराठीत. प्रेज गॉड. देवाला धन्यवाद. फॉर दिस पर्पस द सन ऑफ गॉड केम. याच कारणास्तव देवाचा पुत्र प्रगट झाला. व्हाय? का? दॅट ही माइट डिस्ट्रॉय द वर्क्स ऑफ द डेव्हिल इन युअर लाईफ. की तुमच्या जीवनातली सैतानी कृत्य जी आहे त्याचा त्याने नाश करावा. You know, there is a powerful force that is pulling man backwards. तुम्हाला माहिती आहे एक शक्तिशाली सामर्थ्य आहे जे माणसाला मागे खेचत राहतं. It has caused destruction and failure of several destinies. आणि त्यामुळे अनेकांच्या ठरलेल्या आयुष्यांच्या दिशांचा नाश झालेला आहे. Many people. अनेक लोक. They are working hard. खूप कष्ट करतात. Yet. पण. They have nothing to show. त्यांच्याकडे दाखवण्यासारखं तरीही काही नसतं. The devil is robbing away their blessings. सैतान त्यांचे आशीर्वाद चोरतोय. If you are the one, जर तुम्ही असे कोणी असाल, who is saying, की जे म्हणतायत, Pastor, I am laboring very hard. की पास्टर मी पण खूप मेहनत करतो. But things are not moving. पण गोष्टी माझ्या जीवनामध्ये पुढे जातच नाही. Pastor, there is strife at home every day. पास्टर माझ्या घरामध्ये रोज संघर्षण भांडण होतात. The devil is ruining my life. सैतान माझ्या जीवनाचा नाश करत आहे. I am only demoting in my life. आणि माझ्या जीवनामध्ये माझी प्रगती होतच नाहीये, माझी अधोगती होतीये. Then the evil power is after you. असं जर असेल तर सैतानी सामर्थ्य नक्कीच तुमच्या मागे लागलेलं आहे. Evil power is after you. सैतानी सामर्थ्य नक्की तुमच्या मागे लागलेलं आहे असं म्हणावं लागेल असं काही तुमच्या जीवनात असेल तर. Even though some people will finish their education and graduate. आणि जरी काही माणसांचं शिक्षण पूर्ण होईल, काही विद्यार्थी ग्रॅज्युएट होतील. They don't find suitable jobs. तरी सुद्धा अलीकडे त्यांना हव्या तशा नोकऱ्या मिळत नाही. They'll be running up and down but get nothing. इकडे तिकडे सगळीकडे ते धावतील पण मिळत काही नाही. Some will be trying to go abroad but things are not moving. काही जण परदेशी जायचा प्रयत्न करतील पण तरी त्यांना यश मिळत नाही. It is this force that makes people to suffer in the midst of plenty. ही जी काही सैतानी शक्ती आहे ना ती लोकांना त्यांच्या भरपुरी मध्ये सुद्धा त्रास सोसायला लावते. Some of you are saying. तुमच्यातले काही लोक म्हणतात. Pastor, I am living in debts. मी कर्जबाजारी आहे. I cannot come out of it. आणि त्यातनं मला बाहेर पडताच येत नाहीये. What will I do? मी काय करू? There is the evil that is after you. याचा अर्थ काहीतरी सैतानी शक्ती तुझ्या मागे लागली बेटा. You need deliverance. तुला सुटकेची गरज आहे. You need the power of God to come and work in your life. आणि तुला याचीच गरज आहे की देवाच्या सामर्थ्याने येऊन तुझ्या जीवनात कार्य करावं. Sometimes you wonder what is this happening in my life. कधी कधी तुम्ही विचार करत असाल की हे काय चाललंय माझ्या आयुष्यात मला काही कळत नाही. You have no control over them. आणि तुमचं काही नियंत्रणच राहत नाही परिस्थितीवर. You don't know how to combat it. तुम्हाला कळत नाही की या सगळ्या आलेल्या गोष्टींना मी कसं हाताळायचं. Beloved people, तर माझ्या जमलेल्या प्रियानो, it can be due to demonic activities. काही सैतानी कृत्यांमुळे असं काहीतरी होत असेल. Bible says, Bible म्हणतं, in John 10 verse 10, योहानाचा 10वा अध्याय 10वं वचन, the devil has come to steal, kill and destroy. सैतान या जगामध्ये लोकांचा नाश करायला, लोकांना ठार मारायला आणि लोकांचं चोरायला आलाय. Today, आज the devil is working even in the midst of marriages. सैतान विवाहांमध्ये सुद्धा काम करतोय. More percentage of people who get married don't stay married. आज पहा घटस्फोटांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की विवाहित माणसांचे विवाह हवे तसे चालत नाही. Bible says in Matthew 4 verse 23. मत्तयाचा 4वा अध्याय 23वं वचन बायबल म्हणतं, the devil makes them lunatic and leaves them in torment. सैतान त्यांना वेड्यासारखं करून छळत राहतो. Bible says in 1 Timothy 4:1. 1 तिमोथी 4वा अध्याय 1वं वचन बायबल म्हणतं, in the last days. शेवटच्या दिवसांमध्ये. Some people shall depart from faith in God. काही लोक देवावरच्या विश्वासाला सोडून देतील. And give heed to diviners. आणि तंत्रमंत्र करणाऱ्यांचं ऐकायला लागतील. This is what is happening today. असं अलीकडे होतंय. Because people don't know the power.
power of God. कारण लोकांना देवातलं सामर्थ्य माहितीच नाहीये. There is nobody telling them that there is God who can deliver you. कारण लोकांना असं सांगणाराच कोणी राहिलेला नाहीये की एक देव आहे जो तुला सुटका देऊ शकतो. सांगणाऱ्यांची कमी झाली बेटा आता. That's why people are running everywhere. म्हणून लोक सगळीकडे सैरावेरा धावतात. One person met me. एक व्यक्ती मला भेटला. And he said, म्हणाला, I'm going to the diviners. की मी जातोय एक कोणी आहेत तंत्रमंत्र करतात त्यांच्याकडे. I said why? म्हणलं का रे बाबा? Because nobody is there to help me. तळे नाही ना मला मदत करणारा कोणी नाही मग काय करायचं? What is happening now? म्हणजे काय चाललंय सध्याला हे? Because people like us don't give you hope. का आमच्यासारखी माणसं तुम्हा लोकांना आशा देत नाही. It's not your fault. तुमची चूक नाहीये. It is the people who are on the pulpit, it is our fault. तुमची चूक नाही. आमच्यासारखे जे मंचावर उभे राहून बोलतात ना आमची चूक आहे बेटा. That's why many are running to the diviners. म्हणून तर अनेक माणसं तंत्रमंत्र करणाऱ्यांकडे जातात. Many are going through the horoscopes. आणि म्हणून तर अनेक माणसं ज्योतिष सांगणारे भविष्य राशी भविष्य हे सगळं विचारणाऱ्यांकडे जातात. Please don't fall prey to all this folly. पण कृपा करून तुम्ही या सगळ्या जाळ्यात नका अडकू. Come to God. देवाकडे या. Come to God. या ना देवाकडे. He loves you. देवाचं तुमच्यावर प्रेम आहे. With an everlasting love. सनातन प्रीतीनं देव तुझ्यावर प्रेम करतो. मी कधी कधी God is power. देव सामर्थ्य आहे. God is supernatural power. देव अलौकिक सामर्थ्य आहे. He will deliver you right away. देव तुम्हाला लगेच सुटका देईल. Not tomorrow, tonight. मी तुम्हाला उद्या बिद्याचं पण सांगत नाही. आता या वेळेला आज रात्री देव सुटका देईल. Yes. He will deliver you. देव देईल ना तुम्हाला सुटका. He will change your life. देव तुझं जीवनच बदलून टाकेल. He will change your destiny. देव तुझ्या आयुष्याची दिशाच बदलून टाकेल. Bible speaks of a man whose name was Job. बायबल मध्ये एका माणसाविषयी लिहिलंय ज्याचं नाव होतं इयोब. He was a very rich man of the east. हा इयोब पूर्वेकडचा एक अतिशय धनवान माणूस होता. He had his wife and 10 children. त्याला बायको होती 10 मुलं होती. He had lots of properties. आणि धनसंपत्ती मालमत्ता पण खूप होती. But suddenly, अचानक evil entered his home. मात्र अकस्मात त्याच्या घरावर काहीतरी सैतानी सामर्थ्य आलं. The devil took control of his life. सैतानाने त्याच्या जीवनाचा ताबा घेतला. Bible says. बायबल म्हणतं. In Job 1 verse 5. योबाचा पहिलाच अध्याय पाचवं वचन. A gang of people came. काही लोकांचा गट आला. And carried off all his animals and cattle. त्या लोकांनी येऊन त्याचे सगळे कळप गुरंढोरं सगळं घेऊन गेले. Killed some of his servants. त्याच्या काही नोकरा चाकरांना ठार मारून गेले. Another calamity fell. नंतर अजून एक संकट त्याच्यावर आलं. Lightning struck the animals and they died. वीज कडाडली आणि जनावरं मेली. What was happening to Job? काय होत होतं योबाच्या जीवनात? One after the other calamity is falling. एका मागे एक त्याच्यावरती संकटाचा मारा व्हायला लागला. Are you also saying? तसं तुम्ही पण म्हणताय का? One calamity after the other is happening in my life. एका मागे एक माझ्या जीवनामध्ये काही ना काही संकट येतात मला काही कळत नाहीये. I don't know what to do. समजत नाही मला मी काय करू. Come to God. तुम्ही देवाकडे या. Believe in God. देवावर विश्वास ठेवा. Trust in God. देवावर भरोसा ठेवा. Lean on God. देवाचा आधार घ्या. Ask of God. देवाला मागा. He will deliver you. देव सुटका देईल तुम्हाला आणि काही करू नका. He will deliver you. देव सुटका देईल तुम्हाला. Bible says. बायबल म्हणतं ना. In Job 1 verse 12. योबाचा पहिलाच अध्याय 12वं वचन. It was Satan who sent wicked people to destroy Job. सैतानाने मात्र दुष्ट लोकांना योबाचा नाश करायला पाठवलं. Job had hardly come out of one calamity. म्हणजे योब असा नुकताच एका त्रासातनं बाहेर आला होता. Another calamity was waiting at his heels. आणि दुसरं संकट त्याची वाटच पाहत होतं. The next worst thing happened was नंतर अजून एक भयानक दुर्घटना त्याच्या जीवनात घडली ती अशी. All his 10 children died. त्याची 10 च्या 10 मुलं मेली. When the roof fell on them. घरावरचं छप्पर त्या 10 मुलांवर कोसळलं. All dead. आणि सगळी मेली. 10 dead bodies before them. 10 मुलांचे मृतदेह त्याच्या नजरेसमोर. What kind of condition Job was going through? काय अवस्थेत ना हा योग गेला असेल तुम्ही विचार करा. Who can understand? कोण समजून घेईल अशी अवस्था. Your pain nobody understands. तसंच तुझी वेदना पण कुणाला कळत नाही रे. You may be smiling outside. कदाचित तुम्ही बाहेरून हसायला म्हणून हसत असाल झाकली मूठ लाखाची. Inside you are broken. आणि आतमधून तुम्ही तुटलेले असाल कुणाला कळणार आहे. Many times अनेक वेळा people put up a show. लोक एक देखावा करतात शो करतात.
that everything is well. नहीं सगर ठीक है सगर ठीक है. Why? का बरं? Because the weak people are not accepted in this world. का अशक्त लोकांना हे जग स्वीकारत नाही. मग सगळ्यांसमोर असंच दाखवायचं की सगळं ठीक आहे. But inside they are shattered. पण आतून ते बर्बाद झालेले असतात. Inside they are shattered. आतून ते विखरलेले असतात. I remember many years back. मला आठवतं अनेक वर्षांपूर्वी. I knew this person. एक व्यक्ती होता मला परिचित. Far off relative. माझा लांबचा नातेवाईक होता. He used to always smile. तो नेहमी हसायचा. I used to go to his shop. मी त्याच्या दुकानात जायचो. He had a tailoring shop. टेलरिंगचं दुकान होतं त्याचं. He used to always laugh. नेहमी हसतमुख. And he used to say. आणि म्हणायचा. I have no care in the world. मला या जगात काही काळजीच नाहीये. I am the happiest person. मी अगदी आनंदी माणूस आहे. Suddenly one day he died. आणि अचानक एके दिवशी तो वारला. Young fellow. जवान होता. Suddenly died. अचानक वारला. His family said. मग त्याचा परिवार म्हणाला. Inside he was broken. आतून तो तुटलेला होता. काय सांगायचं. Beloved people. तसं माझ्या प्रियानो. Many of you are broken inside. तुमच्यातले अनेक लोक आतून तुटलेले आहेत. Because you don't know whom to share with. कारण तुम्हाला कळतच नाहीये की मी माझी ओझी सांगू कोणाला. Cast your cares upon the Lord. प्रभूवर तुमची सगळी ओझी टाका. For he cares for you. कारण प्रभूला तुमची काळजी आहे. He loves you. प्रभूचं तुमच्यावर प्रेम आहे. Bible says. बायबल म्हणतं. The devil did not leave. सैतानाने सोडलं नाही. Till you come to God, the devil will be after your skin. तुम्ही देवाकडे येईपर्यंत सैतान तुमच्या त्वचे मागे लागेल. Do what you want. हवं ते करून बघा. No power of this earth can set you free from the devil. या पृथ्वीवरचं एकही सामर्थ्य सैतानाच्या शक्तीतनं तुम्हाला सुटका देऊ शकत नाही. तुम्हाला जे हवं ते करून बघा. Your money, your strength, your influence, nothing works. तुमचा पैसा तुमची ताकद तुमचा वशिला काही काम करत नाही राजा. Only God. काम करतो फक्त देव. Only God. फक्त देव. आपल्याकडे पर्यायच नाहीये दुसरा. Job still did not turn to God. तरी योग देवाकडे वळला नाही. He was inflicted with an incurable disease. त्याला स्वतःला एक न बरा होणारा आजार झाला. Then he knew. मग त्याला कळलं. This is not a simple condition. की ही अवस्था काही साधी सुधी नाही बाबा. It's not a natural condition. म्हणजे हे काही नैसर्गिक नाही काहीतरी विचित्र आहे. Nobody can help me. आणि कोणीच मला मदत करू शकत नाही आता. His friends came. त्याचे मित्र मग त्याला भेटायला आले. He said you all are poor comforters. मग योब त्यांना म्हणाला की तुम्हा लोकांना ना सांत्वन देताच येत नाही. अजिबात तुम्हाला सांत्वन करता येत नाही कोणाचं. Even friends cannot help you. तेच मित्र सुद्धा कधी कधी मदत करू शकत नाहीत बेटा. His wife said. मग योबाची बायको बोलली. Curse God and die. तुम्ही देवाला शाप देऊन मरा आता. Curse God and die. योबाची बायको त्याला म्हणाली शेवटी की तुम्ही देवाला शाप देऊन आता मरा उरका आता सगळं. That he is the only hope. अरे देव एकच आशा आहे. If he cannot help you, nobody can. आणि जर देव आपल्याला मदत करू शकणार नाही तर आपल्याला मदत करणार मग आहे कोण? कोणीच नाही. Only God can help you. फक्त देवच आपल्याला सहाय्य करू शकतो हेच मी सांगतोय. And then Job said. मग योब म्हणाला. You are talking like a foolish woman. तू काय मूर्ख बाई सारखी बोलतेस. Bible says in Job 5 verse 8. योबाचा पाचवा अध्याय आठवं वचन बायबल म्हणतं. Job then turned to God. मग योब देवाकडे वळला. And he said. आणि म्हणाला. As for me, I would seek God and inquire of God. माझं म्हटलं तर मी देवाला शोधीन आणि देवाची चौकशी करीन. I would require of God. मी देवाला जाऊन विचारीन. I would commit my cause to God. आणि माझे सगळे संकल्प मी देवाच्या अधीन करीन. मला देवाची आता गरज आहे. Praise God. देवाला धन्यवाद. When you do that. जेव्हा तुम्ही सुद्धा असं कराल. Your life begins. तुमचं जीवन तेव्हा सुरू होतं बेटा. Your prosperity begins. समृद्धी तेव्हा सुरू होते. Your healing begins. आरोग्य तेव्हा सुरू होतं. Faith in God. देवावर विश्वास ठेवा. Have faith in God. देवावर विश्वास ठेवा. God healed him. देवाने त्याला आरोग्य दिलं. God blessed him. देवाने त्याला आशीर्वाद दिला. God gave him double the amount what he had before. आणि योबाकडे अगोदर जे होतं त्यापेक्षा दुप्पट आशीर्वाद पश्चात देवाने त्याला दिला.
That's what Job 42 verse 10 says. योबाचा 42वा अध्याय त्यातल्या 10व्या वचनात तसं लिहिलेलं आहे. See how God helped him from every evil of the wicked one. म्हणजे बघा देवाने कसं त्याला सगळ्या दुरात्म्यांच्या सैतानाच्या शक्त्यांपासून सावरलं आवरलं सांभाळलं सुटका दिली. And so Job has something to say to you people in Nagar. माता नगर मधल्या लोकांना या योबाला काहीतरी सांगायचं आहे. What has he to say? काय सांगायचंय योबाला अहमदनगर मधल्या लोकांना? Job 8 verses 5 and 6. योबाचा 8वा अध्याय 5वा आणि 6वं वचन. Job is telling you. योब तुम्हाला सांगतोय. If you seek God in all times. की तुम्ही जर सर्व वेळेंमध्ये देवाला शोधलत नगरवासियांनो. And make your prayers to him. आणि आपल्या प्रार्थना नगरवासियांनो तुम्ही जर देवाला केल्यात. If you are pure and honest. तुम्ही जर प्रामाणिक आणि शुद्ध राहिलात. He will rise up to help you. तो देव तुम्हाला सहाय्य करायला उठेल. That's what Job is telling to the Nagar people. असं योब नगरवासी सांगत आहे. आर यू टेकिंग जॉब सिरियसली? योबाला गांभीर्याने घेणार की नाही? येस. होकार आला. ही विल चेंज योर लाइफ. अरे जीवन बदलेल हो तुमचं. देव बदलेल तुमचं जीवन. सम पीपल नो माय स्टोरी. काही लोकांना माझी कहाणी माहिती आहे. बट दोज हु डोंट नो आय विल रिपीट इट. पण ज्या लोकांना माझी जीवन कहाणी माहित नाही त्यांच्यासाठी ती मी परत सांगणार. वी वर 5 ऑफ अस. आम्ही 5 भावंड. Four brothers, one sister. चार भाऊ एक बहीण. When we were very small. आम्ही फार लहान असताना. My father became very sick. माझे वडील फार आजारी झाले. He was going to be taken to the hospital. त्यांना दवाखान्यात घेऊन जाणार होते त्या दिवशी. And before he went. आणि जाण्या अगोदर. He knew that he is not going to return. त्यांना माहित होतं. त्यांना कळलं होतं आतून की मी काय या वेळेला परत येणार नाहीये घरी. Some people know it. काही लोकांना आतून कळतं जायची वेळ आल्यावर. माय फादर वॉज कन्सर्न्ड. मग माझ्या वडिलांना काळजी व्हायला लागली आमची. अँड ही सेड. म्हणाले. टू ऑल हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स. अर्थातच त्यांचे सगळे भाऊ आणि बहिणी म्हणजे माझे चुलते आत्या सगळे तिथे गोळा होते. He said, I had promised Peter a pair of shoes. माझे वडील म्हणाले की मी पीटरला वचन दिलंय की तुला बुटाची जोडी नवीन घेऊन देईन. Because the school reopens. काय शाळा लवकर सुरू होणार होती. I cannot keep that promise. तर ते वचन मला आता पाळता येणार नाही. I don't know who will buy. मला माहित नाही आता कोण त्याला नवीन बूट घेणार. My uncles and aunts all together in one voice said, "Don't worry, we are there." माझे सगळे अंकल आंट्या एका आवाजात त्याला म्हटले, तू काळजी करू नको डेव्हिड, आम्ही आहोत. We will take care. आम्ही सांभाळू. We will buy him a pair of shoes. आम्ही बुटाची जोडी घेऊन देऊ ना त्याला. Don't worry. तू काळजी करू नको. You go to the hospital. तू जा दवाखान्यात. My father was happy. माझ्या वडिलांना आनंद झाला. That at least. की कमीत कमी. The uncles and aunts are there. अंकल आंटी वगैरे आहेत घेतील सांभाळून. And he was rushed to the hospital. मग त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन जाण्यात येत होतं घाईघाईनी. On the way he died. ऍम्ब्युलन्स मध्ये रस्त्यात जाता जाताच ते वारले. Calamity fell on us. त्यानंतर संकटाचा जो मारा आमच्या आयुष्यावर झाला तो विचारू नका. Forget about buying us a pair of shoes. बाकी बुटाची जोडी वगैरे विकत घेणं तर फार लांब. They didn't even buy me a pair of slippers. एखादी चप्पलची जोडी किंवा स्लिपर सुद्धा कोणी विकत घेऊन दिली नाही राजा. That's how I grew up. असंच आहे मी असा वाढलो. शेवटी जगात नाही कुणी कुणाचा. No food to eat. खायला अन्न नाही. No clothes to wear. घालायला कपडे नाही. My mother used to fry eggs and that 5 pieces she used to make and give to each one of us. माझी आई एक अंडे तळायची त्याचे 5 तुकडे करून आम्हाला 5 जणांना द्यायची एक एक तुकडा खायला. But see the love of God. पण देवाचं प्रेम बघा ना हो. God did not leave me. देवाने नाही सोडलं मला. He is my heavenly father. देव माझा स्वर्गीय बाप आहे. He gave me a pair of shoes. त्याने मला बूट दिले. And before my shoes wear out, he buys me a new pair of shoes. आणि आता ते बूट जिजाईच्या अगोदर देव नवीन पण देतो. He takes care of me. देव मला सांभाळतो. I'm a successful man. मी आज यशस्वी माणूस आहे. इवन जगिक रीतीने म्हणायला गेलो ना तरी मी आज यशस्वी आहे. I'm a successful man. मी यशस्वी माणूस आहे. My friend said. माझा मित्र म्हणाला. David Silve family is gone. माझे मित्र वगैरे म्हणाले त्यावेळेला सगळे म्हणाले की डेव्हिड सिल्वेचा परिवार आता खलास झाला आता काय होणार यांचं. But they are gone, I'm still standing. आज ते सगळे गेले मी अजून उभा आहे.
I'm still standing. मी अजूनही उभा आहे. By the grace of God. देवाच्या कृपेने उभा आहे बेटा. But for that you have to follow hard after God. पण त्याच्यासाठी ना देवा मागे तन्मयतेने चालायला पाहिजे. Bible says. बायबल म्हणतं. When God made our first parents on this earth. देवाने जेव्हा या जगात आपल्या प्रथम पालकांना निर्माण केलं. He placed them in paradise. त्या दोघांना देवाने सुखलोकात ठेवलं ज्याला नंदनवनही म्हणतात. God said. आणि देव म्हणाला. As long as you focus your eyes upon me. जर तुम्ही दोघं तुमचे डोळे माझ्यावर केंद्रित ठेवाल. You shall never lack any good thing. तुम्हाला कुठलीच चांगली गोष्ट कमी पडणार नाही. But the devil came. पण सैतान तिथे आला. And deceived them. आणि सैतानाने येऊन त्या दोघांना फसवलं. I'm telling the story of your first parents. तुमच्या प्रथम पालकांची कहाणी सांगतोय मी ज्यांच्यापासून मानवजात सुरू झाली. पहिला पुरुष पहिली स्त्री. Sin entered the world. आणि त्यामुळे पापाचा प्रवेश या जगात झाला. Death came in the world. त्यामुळे मरण या जगात आलं. Sorrow came in the world. दुःख या जगात आलं. See the condition of the world today. आणि आज जगाची अवस्था काय आहे ते तुम्ही बघा. मी वेगळं सांगायची गरज नाही. No peace, no joy, no happiness. शांती नाही, आनंद नाही, खुशी नाही, समाधान नाही, काहीच नाही. From that day. त्या दिवसापासून. Curse came. शाप आलाय. Because God said, cursed is the earth for your sake. कांदे म्हणाला तुमच्या खातर ही भूमी शापित झाली. But see the love of God. पण तरी देवाचं प्रेम पहा. Bible says in John 3:16. योहानाचा तिसरा अध्याय 16 वचन बायबल म्हणतं. God so loved the world. देवाने जगावर इतकी प्रीती केली. That he gave his only begotten son Jesus Christ. की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त पाठवला. That whoever believes on him. जो कोणी येशूंवर विश्वास ठेवेल. Shall not perish. त्याचा नाश होणार नाही. But will have eternal life. त्याला अनंत काळचे जीवन म्हणजे मुक्ती म्हणजे मोक्ष मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus came for you. येशू तुझ्यासाठी आले. Jesus came for you. येशू तुमच्यासाठी तुझ्यासाठी आले. He took the sins of the whole world. संपूर्ण जगाचं पाप येशूंनी घेतलंय. Died on the cross of Calvary. कालवरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. Third day he rose again. तिसऱ्या दिवशी येशू मृत्यूतून परत जिवंत झाले. He is alive. आज येशू जिवंत आहे. He is here. आज येशू इथे आहे. He loves you, that's why he is here. येशूंचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून येशू इथे आलेत आणि तुम्ही इथे आहात. Praise God. देवाला धन्यवाद. He's come to set you free. येशू तुला मोकळे करायला आलेत. He has come to save you. येशू तुम्हाला तारायला आलेत, वाचवायला आलेत. Praise God. देवाला धन्यवाद. He will change your destiny. येशू तुमच्या आयुष्याच्या दिशा बदलतील. One sister testified. एका बहिणीने साक्ष सांगितली. That she would feel very restless. तिला म्हणे फार अशांत आणि बेचैन वाटायचं. She would feel like killing her own children. तिला असं वाटायचं की स्वतःच्या मुलांचा खून करावा. Killing her own husband. स्वतःच्या नवऱ्याचा खून करावा. There were many many bruises inflicted to her children. आणि तिच्या मुलांना खूप असे वळण पडले होते अंगावर. Even the husband had lots of marks. नवऱ्याच्या अंगावर सुद्धा खूप सारे वळण होते. Because when she was under torment. कारण जेव्हा तिला त्रास व्हायचा. She would beat up. ती मुलांना नवऱ्याला असं मारायची. Children and the husband. ती मुलांना नवऱ्याला तिला त्रास व्हायला लागला की असं मारायची. No doctors could help. डॉक्टर काही मदत करू शकले नाहीत. She never carried her own children. तिने आपल्या स्वतःच्या मुलांना कधी कडेवर घेतलं नाही. The children used to run away. मुलं पळून जायची तिला बघून. They used to go to their aunt. त्यांच्या आंटीकडे, काकू म्हणा, मावश्या म्हणा, त्यांच्याकडे जायची. Never come to the mother. आणि आईकडे यायची नाहीत कारण त्यांना माहिती होतं. But when she was sober. पण मग जेव्हा ती शांत असायची. She would call them. शुद्धीत असायची तेव्हा ती आपल्या मुलांना बोलवायची. But they would not come. पण मुलं नाही यायची. My heart would break. तिचं हृदय तुटायचं की असं काय हे. I cannot even carry my own children. माझ्या स्वतःच्या मुलांना मी जवळ घेऊ शकत नाहीये, मला काय झालंय. Finally, शेवटी somebody told them about our blessing meeting in Dapodi. सत्य शेवटी कोणीतरी त्यांना आमच्या दापोडीतल्या आशीर्वाद सभेविषयी सांगितलं. They said, take that woman to Vineyard Workers Church. आणि ते म्हणाले त्यांच्या घरच्या लोकांना की तुम्ही तिला त्या विनियार्ड चर्च मध्ये दापोडीला शनिवारचं घेऊन जा. They brought her. तर तिला घेऊन आले ते. In my last prayer. मग माझी शेवटची प्रार्थना जेव्हा चालू होती तेव्हा. When I commanded the devil to leave. त्यात मी सैतानाला आज्ञा करवतो की तू सोड लोकांना. She fell down by the power of God. तेव्हा ती देवाच्या सामर्थ्याने खाली पडली. If you come to Dapodi, you will see that power. कधी दापोडीला आलात शनिवारचं तर तुम्हाला ते सगळं सामर्थ्य पाहायला मिळेल. People will be falling all over the place. लोक सगळीकडे खाली पडत असतात तिथं त्या सभेमध्ये शेवटच्या प्रार्थनेत. That is the power of Jesus. ते येशूंमधलं सामर्थ्य आहे बेटा. She was brought on the stage. मग तिला स्टेज वर आणलं. She vomited 3-4 times. तिला उलट्या झाल्या 3-4 वेळेला. And every evil thing came out of her. जे काही तिच्यामध्ये काय जे बाहेरचं लागलेलं होतं जे काय होतं ते सगळं बाहेर आलं.
She said, I'm free now. आणि मग ती ओरडा लागली म्हणा लागली की आता मी मोकळी झाले मला बरं वाटतंय. Her children were brought close. तिच्या मुलांना आणलं तिने जवळ घेतलं त्यांना. The children said, मुलं म्हणाली, we never saw mummy like this. आम्ही कधीच मम्मीला अशी नाही बघितलेली. She's become so loving, so caring. किती प्रेमळ किती चांगली झाली आमची मम्मी आता. Praise God. देवाला धन्यवाद. Anything can happen if Jesus is around. जर येशू असतील ना अवती भोवती तर काही होऊ शकतं. पण येशू अवती भोवती असायला पाहिजेत ते महत्वाचं आहे. Jesus has to come. येशू आले पाहिजेत ते महत्वाचं आहे. Jesus has to set you free. येशूंनी तुम्हाला मोकळं केलं पाहिजे. Jesus has to change your life. येशूंनी तुमचं जीवन बदलायला पाहिजे. Bible says in Mark chapter 5 verse 1. मार्कचा पाचवा अध्याय पहिलं वचन बायबल म्हणतं. Once Jesus and his disciples arrived on the other side of the lake of Galilee. एकदा येशू ख्रिस्त आणि त्यांचे शिष्य गालील नावाच्या सरोवराच्या पहिल तीरी आले. Jesus knew there was a man. येशूना ठाऊक होतं की एक माणूस इथे आहे. Who was possessed of the devil. त्याला सैतान लागलाय त्याच्या अंगात येतं त्याच्या दुरात्म्यात. But the devil also knew. पण सैतानाला सुद्धा माहित होतं. That Jesus is coming here. की येशू इथे येत आहेत. See? हां? Both knew it. दोघांना माहिती होतं. येशूंना माहित होतं या एका माणसाला सैतान लागलाय आणि सैतानाला पण माहिती होतं की येशू इथे येत आहेत. The devil knows. ते सैतानाला माहित असतं. If that devil has ruined your life, he knows. सैतानाने जर तुमच्या जीवनाचा नाश केलाय ना तर त्याला माहिती असतं. That Jesus has come. की येशू इथे आलेत. He is already terrified. सैतान आता ऑलरेडी घाबरलेला आहे. He is terrified. घाबरलाय तो आता. He will run away now from your midst. सैतान पळून जाईल आता तुमच्या मधून बघा. The devil knew, Jesus knew. सैतानाला कळलं येशू आलेत. येशूंना माहितीच होतं की इथे सैतान ग्रस्त आहेत. And so what did the devil do? मग सैतानाने काय केलं? When they had taken the boat, नावेत जेव्हा ते बसले, he sent a strong storm. त्याने मोठं वादळच पाठवलं पाण्यावर. So that Jesus will be drowned. अशासाठी की येशू त्या पाण्यात बुडावेत. How can Jesus be drowned? येशू आहेत ते असं पाण्यात बुडतील का? He created the earth. अरे पृथ्वीला निर्माण करणारा निर्माण करतायत येशू. Jesus stood up. येशू तर उभे राहिले. And said. आणि म्हणाले. Be calm. शांत होऊ दे वादळ. He rebuked the wind and the waves. त्या वाऱ्याला त्या वादळाला येशूंनी धमकावलं की शांत व्हा. I mean nobody rebukes an object. असं वादळाला वाऱ्याला लाटांना कोणी धमकावत नाही ना बेटा. आरडा ओरडा आपला लोकांवर असतो ना. आपण थोडं लाटांवर आणि वाऱ्यावर आरडा ओरडा करतो केला तरी ऐकणार कोण आहे. यू कॅनॉट रेब्युक युअर कार ऑर स्कूटर. है ना आपल्या गाडीला आपल्या स्कूटरला आपण धमकावू शकतो का? ए नीट चाल ती गाडी आहे ती ऐकते का? बट पण द वेव्स लिसन टू जीसस. लाटांनी येशूंच ऐकलं. द एअर लिसन टू जीसस. हवेनं आणि वाऱ्यानं येशूंच ऐकलं. वाय? का? बिकॉज बिहाइंड दीज elements there was the devil. कारण या घटकांच्या मागे सैतान होता. And Jesus came on the shore. आणि येशू किनारी आले. The devil did not expect. सैतानाने ही आशा केली नव्हती की येशू पोहोचतील. I know. मला माहितीये. You people also some of you were coming here it was hard for you to come. तुमच्यातल्या काही लोकांना आज इथे येणं अवघड गेलंय. Because the devil didn't want you to come. पण सैतानाची इच्छाच नव्हती ना की तुम्ही लोकांनी इथे यावं वचन ऐकावं. I remember. मला आठवतं. One lady was brought on the stage. एका बहिणीला एकदा स्टेजवर आणलं. And she said. ती म्हणाली. Why did you bring me here? का मला तुम्ही इथे आणलं? I didn't want to come here. मला इथे यायचं नव्हतं. Why did you bring me here? का मला इथे आणलं? मला इथे यायचं नव्हतं. Now I will not go. आता नाही जाणार मी. ती बोलत होती. You could have taken me anywhere. मला आणि कुठे का नाही नेलं? इथे कशाला आणलं? Why in this Dapodi church? कशाला या Dapodi church मध्ये मला आणलं? So I told the people, listen to what he says. मी लोकांना म्हणालो ऐका सैतानग्रस्त बहीण आहे बघा काय बोलते बघा. I said in the name of Jesus. आणि मम्मी म्हणालो येशूंच्या नावात. Leave her. सैताना सोड दिला. The devil left her. सैतान तिला सोडून गेला. Jesus came on the shore. आणि येशू किनारी आले. And that man came running. आणि तो जो सैतानग्रस्त होता ना तो धावत आला. What was he doing? काय करत होता तो? He was cutting himself with stones. तो स्वतःला दगडाने कापून घेत होता. He had left his house. घर सोडलं होतं. Left his family. परिवार सोडला होता त्याने. People tried to chain him. लोकांनी त्याला साखळ्यांनी बांधायचा प्रयत्न केला. He broke it. त्याने त्या साखळ्या लोखंडी तोडल्या. People left him. मग लोकांनी त्याला सोडून दिलं की हे काय आपल्या हातातलं काम नाही.
But when he saw Jesus, पण जेव्हा या सैतानग्रस्त माणसाने येशूंना पाहिलं, he didn't run away. तो पळून नाही गेला. He came. तर तो आला. But the devil was not allowing him to come. पण अर्थात सैतान त्याला यायची परवानगी देत नव्हता. But he came. तरी तो आला. Satan was not allowing you to come. सैतान तसा तुम्हाला सुद्धा यायची परवानगी देत नव्हता. But you came. तरी तुम्ही आलात. Yes. है ना? Some problem or the other was happening. काही ना काही त्रास होत होता, समस्या होत होत्या, काहीतरी आडवं येत होत. Maybe your husband was not allowing you. कदाचित तुमचा नवरा तुम्हाला जायची परवानगी देत नव्हता. I remember one lady. मला आठवतं एक बहीण. She wanted to come to church. तिला चर्चला खूप यायचं होतं. She had no money. पैसे नव्हते तिच्याकडे. She asked her husband. नवऱ्याला विचारलं तिने. He said, I'm not going to give you. Go. म्हणला मी नाही देणार तुला पैसे, जा. She said, I'll go walking. ती म्हणली जात जा, मी चालत जाईन. It was 20 kilometers. 20 kilometers cha antar hoto pan ticha ghara basun dapudi church paryant. She said, I will go walking. Ti mhanli mi chalat jain. 20 kilometers to 20 kilometers. She started walking. An chalayla suruvat keli tini. On the way. Rastyat. She looked down. Tini khali pahila. And she found 100 rupees. 100 rupayachi note sapadli. Rastyat padli hoti. She stopped the rickshaw. Tina rickshaw thambavli. And she said, take me to Dapodi church. आणि म्हणाली मला दापोडी चर्चला घेऊन चला ना. He took her. त्याने आणलं तिला बरोबर. Brought her at the gate. बरोबर चर्चच्या गेट पाशी आणलं. And she gave him 100 rupees. मग तिने ते 100 रुपये त्याला दिले. He said, please don't give me. रिक्षाला म्हटला नको मला. I also come here only. मी इथंच येतो. Miracle after miracle. वे चमत्कार और चमत्कार. When your heart pants after God. आपलं हृदय देवा मागे तडफडायला आणि धडधडायला लागलं ना. Miracles will follow you. मग चमत्कार आपल्या मागे लागतील. Miracles will follow you. मग चमत्कार आपल्या मागे लागतील, पण हृदय देवासाठी धडधडली पाहिजे. Amen. Amen. This fellow came running to Jesus. तहा पण सैतानग्रस्त माणूस येशूंकडे धावत धावत आला. Fell at the feet of Jesus. येशूंच्या पायीस पडला. साष्टांग. And Jesus said, येशू त्याला म्हणाले, leave him. सोड त्याला. सैतानाला आज्ञा केली, सोड त्याला. The devil spoke through him. व सैतान त्या माणसाद्वारे बोलला, what have I to do with you? काय संबंध आहे माझा आणि तुझा? You Jesus, son of the most high God. परमोच्च देवाच्या पुत्रा येशू, तुझा माझा संबंध काय? Even the devil knows who Jesus is. म्हणजे सैतानाला पण माहिती आहे येशू कोण आहेत. Are you getting me, people? कळते का मी काय म्हणतो बेटा? Yes. हा? माझी तळमळ पोचते का राजा? What have I to do with you, Jesus, son of the most high God? परमोच्च देवाच्या पुत्रा येशू, काय संबंध आहे तुझा आणि माझा? Devil knows who Jesus is. सैतानाला माहिती आहे येशू कोण आहेत. The devil knows Jesus has power. सैतानाला माहिती आहे येशू मध्ये सामर्थ्य आहे. The devil knows Jesus can heal. सैतानाला माहिती आहे येशू बरं करतात. The devil knows that Jesus can bless. सैतानाला माहिती आहे येशू आशीर्वाद देऊ शकतात. Please don't torment me. तर प्लीज मला छळू नका. Jesus said, then come out of him. मग येशू म्हणाले सोड त्याला. The demon said, मते दुरात्मे बोलले, please send us somewhere else. प्लीज आम्हाला आणि कुठेतरी पाठवून द्या ना. We want to stay in somebody. का आम्हाला कुणामध्ये तरी राहायचं आहे. Then the demon saw 2000 pigs. मग दुरात्म्यांनी पाहिलं 2000 डुकरांचा कळप दिसला. They said, तर ते बोलले, Master, send us into the pigs. गुरुदेव या डुकरांमध्ये आम्हाला पाठवून द्या. Jesus said, go. येशू म्हणाले जा, या माणसाला सोड. But leave the man. या माणसाला सोड. Let 2000 animals die, but not one man should die. 2000 जनावर मेली तर चालतील, एक माणूस मरता कामा नये. हा येशूंचा हिशोब आहे. They all went into the pigs. आणि ते सगळे दुरात्मे डुकरांच्या कळपात घुसले, डुकरांमध्ये घुसले. The pigs said. डुकरं बोलली. The demons are more dirty than us. Let us commit suicide. हे कोण लागलाय आम्हाला आमच्यापेक्षा घाण. आता मी आत्महत्या करूनच मरतो म्हणाली डुकर. All of them jumped into the water. सगळ्या डुकरांनी आत्महत्या केली, पाण्यात उडी मारून मेले. They died. सगळी डुकर मेली. They said it is better to die than to have demons in us. म्हणजे घाण असलेली डुकर म्हणाली की आमच्याहून घाण कोणीतरी आमच्यात आलेला आहे, आता मरायलाच हवं. Our people are carrying demons everywhere. आपले लोक दुरात्मे सगळीकडे घेऊन फिरतात मात्र. The pigs hate them. डुकरस
सुद्धा दुरात्म्यांचा तिरस्कार करतात. If the pigs knew there was deliverance in the name of Jesus, they would have all lined up before Jesus. डुकरांना माहिती असतं की येशूंच्या नावात सुटका मिळते तर त्या डुकरांनी रांग लावली असती येशूंच्या समोर की प्रभू प्लीज हात ठेवा डोक्यावर, सुटका पाहिजे. Bible says they became crazy. बायबल म्हणतं की ते वेड्यासारखं करायला लागले. वेडी झाली ते डुकर. When demons come in you, you become crazy. सैतान आपल्याला लागला की आपण पण वेड्यासारखेच वागायला लागतो. Sometimes the wives say, मग कधी कधी बायका म्हणतात, What is wrong with you? काय झालंय आमच्या ह्यांना कळत नाही. You are acting weird. असं का वागताय तुम्ही? Many years back, अनेक वर्षांपूर्वी, a family had called me. एका परिवाराने मला बोलवलं होतं. They had 2-bedroom house. दोन बेडरूमचं घर होतं त्यांचं. नाईस फ्लॅट, छान फ्लॅट होता. फ्रॉम आउटसाइड इट वॉज गुड, बाहेरून तर सुंदरच दिसत होता. द फॅमिली कॉल्ड मी फॉर प्रेयर, परिवाराने मला प्रार्थनेसाठी बोलवलं. व्हेन आय वेंट इन, जेव्हा मी आत गेलो, देयर वॉज नॉट वन सिंगल चेअर, एक खुर्ची म्हणून नव्हती बसायला त्या घरात. नॉट वन टेबल, एक टेबल म्हणून नव्हतं. नो फर्निचर, काही फर्निचर नाही, काही नाही, नथिंग, काहीच नाही. Nothing was there. काहीच नव्हतं. The wife looked here and there. तर त्या बाईने इकडे तिकडे पाहिलं. She felt very bad. तिला वाईट वाटलं, अर्थातच की आमच्या घरात बसायलाही काही नाही. She put a mat. मग तिने एक सतरंजी टाकली. And asked me to sit down. आणि मला सांगितलं की इथं बसा. Then the husband said. तर नवरा बोलला. Sorry pastor. Sorry हा पास्टर. I said it's okay. म्हटलं काहीच हरकत नाही, ठीक आहे. I said, but what is this? मम्मी म्हणालो पण हे काय, ही काय अवस्था आहे. The wife said. तर बायको बोलली. Pastor, please come into our kitchen. पास्टर आमच्या स्वयंपाकघरात या. I said, now what? म्हटलं आता पुढे काय. Are they going to ask me to cook also? मलाच आता स्वयंपाक करायला सांगतात का काय. Never know. Because I can cook well. कारण मला स्वयंपाक चांगला करता येतो बरं का. I was taken to the kitchen. मला स्वयंपाकघरात नेलं त्यांनी. Hardly there were 5-6 vessels. पाच भांडी होती मोजून. She took me into the bedroom. बेडरूम मध्ये नेलं मला त्यांनी. There was no bed. बेडच नव्हतं. No cot. गादी नाही, कॉट नाही, काही नाही. I said, what is this? म्हटलं काय अवस्था आहे या घराची. Outside the house looks so big. बाहेरनं घर इतकं छान आणि मोठं दिसतं. Inside you have nothing. आतमध्ये काहीच नाही. She said, what to do? ती म्हणाली काय करायचं. My husband is earning, but the money does not last till 10th also. माझा नवरा पैसे कमवतो पण महिन्याच्या 10 तारखेपर्यंत सुद्धा तो पैसा टिकत नाही. Every week I'm selling vessels or some furniture. दर आठवड्याला मी घरचं काहीतरी सामान विकते आणि चालवते. Only this house remains. फक्त आता हे घर राहिलेलं आहे, म्हणजे घर राहतं, बाकी सगळं जातंय. And if you don't pray, pastor, I know this house also will go. आणि तुम्ही जर प्रार्थना नाही ना केली पास्टर, तर मला माहितीये माझं हे घर पण जाईल. The devil is out to destroy. तसं सैतान नाश करायला बाहेर पडलाय बेटा. But Jesus has come to give you life and life in abundance. पण येशू तुम्हाला जीवन आणि विपुल भरपूर जीवन द्यायला आलेत. I prayed for them. मी त्यांच्यासाठी मग प्रार्थना केली. I commanded the devil to leave that house. आणि सैतानाला आज्ञा केली की सैतानाने ते घर सोडावं. Suddenly that lady fell, the man fell. अचानक ती बहीण खाली पडली, तिचा नवरा खाली पडला. The devil like the termite had invaded their house. सैतान असं म्हणजे त्यांच्या घरामध्ये धुमाकूळ घालत होता. कीड लागते ना तसं सैतान लागला होता त्यांच्या घराला. After I left that house. मग मी ते घर सोडल्यावर. 1 year back later. एका वर्षा पश्चात, एका वर्षानंतर. Her house was packed with furnitures. The bedroom had its own cot and the kitchen was full of. त्यांच्या घरामध्ये सगळी भर पडली. बेडरूम छान सजलेली होती. स्वयंपाकघरात इतकं छान सगळं आलेलं होतं. When Jesus takes over your home. येशू जेव्हा तुमच्या घरांचा ताबा घेतील. The devil has to walk out. सैतानाला निघून जावं लागेल. Devil has to walk out. सैतानाला निघून जावंच लागेल. कारण राहायला येशू आलेत. He cannot stay there. जिथे येशू राहतात तिथं सैतान राहू नाही शकत. That's why every morning. म्हणून रोज सकाळी. When you get up, pray. तुम्ही जेव्हा उठता ना त्या पहिली प्रार्थना करा. When you sleep, before you sleep, pray. रात्री झोपताना सुद्धा झोपण्या अगोदर प्रार्थना करा. Every morning. रोज सकाळी. For the past 30+ years, I meet God first. गेली 30 आणि अधिक वर्ष मी पहिलं देवाला भेटतो, मग बाकीचं सगळं करतो.
I never meet people. कधी लोकांना वगैरे भेटायला मी पहिलं बाहेर पडत नाही. आधी देव. If I don't meet God, what can I give you? देवाला मी जर भेटलो नाही तर तुम्हाला काय देणार मी? Every morning I meet God. रोज सकाळी मी देवाला भेटतो. Before sleeping I meet God. रोज रात्री झोपण्या अगोदर देवाला भेटतो. सकाळी हजेरी, रात्री गुड नाईट. That's why no plague can come near our dwelling. म्हणून एकही पीडा आमच्या वसतिस्थानाजवळ येऊ नाही शकत. That's why no diviner can do any witchcraft on me. म्हणून माझ्यावर कोणी तंत्रमंत्र करणारे काय करणी बिरणी काय करू नाही शकत. Because I have Jesus with me. माझ्या बरोबर येशू आहेत ना. I have Jesus with me. येशू माझ्या सोबत आहे. मी ते येशूंना घेऊनच फिरतो बेटा. Enthrone Jesus in your life. येशूंना तुमच्या जीवनामध्ये विराजमान करा. The devil will be dethroned from your life. म्हणजे सैतान तुमच्या जीवनाच्या सिंहासनावरन खाली येईल. Right now something is happening. आता या वेळेला काहीतरी घडतंय. You don't know it. तुम्हाला माहित नाहीये. But if some things are happening in your life. पण तुमच्या जीवनात आता या वेळेला काहीतरी घडतंय. That is not normal. ते साधारण नाहीये. Know that the activity of the devil has started. सैतानाची कृत्य सुरू झालेली आहे. If you are always falling sick. जर तुम्ही सारखे आजारी पडता. If you are always talking about death. जर सारखं तुम्ही मृत्यूविषयी बोलता. If you are always talking about running from house. जर नेहमी तुम्ही असं म्हणता की मला तर कंटाळाच आलाय, मी तर वैतागले, मला घर सोडून पळून जायचंय, मला जगायचंच नाही, मला मरायचंय. If you cannot sleep without taking pills. रात्री जर तुम्हाला गोळ्या न खाता झोप येत नसेल. If you cannot sleep without taking a drink. तुम्हाला जर रात्री एखादा दारूचा पेला पिल्याशिवाय झोप येत नसेल. If there are fights at home. घराचं भांडण होत असतील सारखी. If the money does not last. पैसाचं घरात टिकत नसेल. The devil has already invaded. ही सगळी लक्षणं आहेत की सैतानाने ऑलरेडी तुमच्या घरावर धाड घातलेली आहे. I dismantle every demonic opposition that has come in your house in the name of Jesus. आणि तो सगळा सैतानी विरोध तुमच्या घरावर आलेला मी आता या वेळेला येशूंच्या नावात बांधतो. Every witchcraft power. सगळं करणीतलं सामर्थ्य. Promoting curses and sickness and lack be disgraced from your life in the name of Jesus. सगळे शाप आणि उडी आणि कमतरता आणि आजार बाजार रोगराई येशूंच्या नावात तुमच्या घरातनं आणि जीवनातनं निघून जाऊ दे. Say it. बोला तुम्ही. I don't allow the devil to work in my life from tonight. म्हणा माझ्या मागून की आजपासून मी सैतानाला माझ्या जीवनात काम करू देणार नाही. Leave you devil. येशूंच्या नावात सैताना तू सोड. Because Jesus has come. येशू आलेले आहेत. Every obstacle that hinders miracle being manifested in your life, I cast it out in Jesus name. जी प्रत्येक अडचण तुमच्या जीवनात येशूंनी केलेला चमत्कार घडू देत नसेल ती अडचण येशूंच्या नावात मी बांधतो. Any power prolonging the suffering and bondage and sickness in your life, I command it to go in Jesus name. जी सैतानी शक्ती तुमच्या जीवनांमध्ये खूप काळ आजार पाजार रोगराई त्रास सगळं तसंच असू देत असेल येशूंच्या नावात मी ते बांधतो. All kinds of restoration that has to happen will happen tonight in Jesus name. आज रात्री जे सगळं पुनर्वसन व्हायला हवंय ते येशूंच्या नावात होणार. Every yoke of the enemy should be broken in the name of Jesus. शत्रूचं प्रत्येक जोखड येशूंच्या नावात तुटणार. Your hard work has to pay off. तुमच्या कष्टांना वेतन मिळणार. You have to get promotion. तुम्हाला बढती मिळायलाच पाहिजे. You have to get increment. तुम्हाला पगारात वाढ झालीच पाहिजे. You have to be the head, not the tail. तुम्ही मस्तकच पाहिजे, शेपूट नाही. Come on, say yes. असं बोला हो म्हणा. Say yes. होकार द्या बसल्या जागी. The moment you say yes, the devil will leave. ज्या क्षणाला तुम्ही होकार द्याल सैतान निघून जाईल. Because the devil wants you to be in ignorance. काय सैतानाची इच्छा आहे की तुम्ही अजाण असावं. The moment you cite Jesus, ज्या क्षणाला तुम्ही येशूंची बाजू घ्याल, the devil has to go. सैतान गेलाच पाहिजे. How can I cite Jesus, pastor? कसं काय मी येशूंची बाजू घ्यायची पास्टर? By raising your hand and saying yes Jesus. हात वर करून हो येशू असं म्हणायचं. Yes Jesus. हो येशू. Yes Jesus. Yes, होय होय दे बाप्पा. God says, देव बोलला, I will stand for you. मी तुझ्यासाठी उभा राहीन. Bible says, Bible म्हणतं, the moment the devil and the demons left that man, ज्या क्षणाला सैतान आणि दुरात्मे त्या माणसाला सोडून गेले, he came back to his senses. तो शुद्धीत परत आला, त्याची शुद्ध गेली होती. And he was clothed. आणि मग त्याने कपडे घातले व्यवस्थित. Otherwise nobody was coming close to him. नाही त्या माणसाच्या जवळ कोणी येत नव्हतं. Many are defeated because the devil has caged them. अनेक जण पराजय झालेत कारण सैतानाने त्यांना पिंजऱ्यात अडकवलंय.
You cannot stay in a cage. तुम्ही पिंजऱ्यात नाही राहू शकत. You can keep birds in a cage, but you should not be in the cage. तुम्ही पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवू शकता. तुम्ही नाही पिंजऱ्यात राहू शकत. That is not normal. हे काही साधारण नाही ना जर आपण पिंजऱ्यात अडकल्यासारखे जगत असू तर. One man was brought to the church. एका माणसाला एकदा चर्च मध्ये आणलं. Chains on hand, chains on feet. हाताला साख्या बांधल्या त्याच्या पायाला साख्या बांधल्या त्याच्या. Two big locks. दोन मोठी कुलप लावली साख्यांना. The key was in the son's pocket. आणि किल्ली होती मुलाच्या खिशात त्याच्या मुलाच्या खिशात. They lifted him up and threw him on the stage. त्याला उचलून त्यांनी स्टेजवर अक्षरशः असं फेकलं. Because he was so violent. तो इतका हिंसक झाला होता आवरेच ना. 10 people cannot handle him. दादा मुलं त्याला आवरू शकत नव्हती. Right on the stage. अगदी स्टेजवर. I said, remove these chains. मी म्हणालो कुलप काढा त्याची साख्या काढा. He put his hand in the pocket, removed the keys and then opened two locks. मग खिशातनं किल्ली बाहेर काढून त्याने कुलप उघडली. I said, in the name of Jesus. मग मी म्हणालो येशूंच्या नावात. Leave. सोड सैतान या माणसाला. The devil left him. आणि सैतान त्याला सोडून गेला. He walked from the stage. तो स्टेजवरून चालत व्यवस्थित सभ्य माणसासारखा खाली गेला. You cannot be caged. मी काय म्हणतो तुम्ही पिंजऱ्यात नाही अडकून राहू शकत बेटा. It's very sad. फार दुःखाची बाब आहे ही. Today man is living like an animal. आज मनुष्य जनावरासारखा जगतो. Man is working from dawn to dusk. आज मनुष्य पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत काम करतो. None of you is lazy. तुमच्यातला कोणी आळशी नाहीये. All of you want to work. तुम्हाला सगळ्यांना काम करायची आहेत. All of you want to take care of your family. तुम्हाला सगळ्यांना आपापले परिवार सांभाळायचे आहेत. But job is not there. तुमची इच्छा आहे पण नोकरी नाही ना मिळते तुम्हाला. Some of you are earning money but putting in pockets that have holes. तुमच्यातले काही जण पैसा कमवतात पण ज्या खिशांना भोक आहेत अशा खिशांमध्ये टाकतायत. What will you do? मग काय करणार अशा वेळेला? You need deliverance. अशा वेळेला सुटकेचीच गरज आहे ना. शेवटी देव हा लागतोच बेटा तुम्ही काही करा. People are living in fear. लोक आज घाबरून घाबरून जगतात. They don't know what will happen tomorrow. लोकांना काही कळत नाही समजत नाही उद्या उठून काय होणार आहे. What if I lose my job? माझी नोकरी गेली तर काय. One person told me. एक व्यक्ती मला म्हणाला. Pastor. Pastor. I'm in a terrible mess. माझी फार भयानक अवस्था आहे. I said what happened? मग मी विचारलं काय झालं. Here I'm working. तेवढे इथे मी काम करतो. It was a garment shop. काहीतरी कपड्याचं दुकान. I went to buy a shirt. तर तिथे मी गेलो तो काही शर्ट वगैरे घ्यायला. He said, Pastor. तर तो मला म्हणतो. I have not got promotion. मला बढती नाही प्रमोशनच मिळत नाही. What to do? काय करायचं. Please pray. Please तुम्ही प्रार्थना करा ना पास्टर. I said, come to Dapodi Church. म्हटलं दापोडीला ये तू शनिवारी. Yes, yes. हो हो येतो म्हटलं. But I'm very busy here. पण म्हटलं नाही मी कामात असतो ना इथे दुकानात. I said, you have to choose. म्हटलं तुला निवडावं लागेल बाबा. For parties people can take leave. हो पार्टी वगैरे करायला लोक सुट्ट्या घेतात ना. But for church they will not. चर्च साठी सुट्टी म्हटलं की त्यांना जीवावर येत. अहो जीवावर काय येत आहे शेवटी जीव जायचा. Every time I went there. ज्या दरवेळेला त्या दुकानात मी जायचो. He used to tell me this sad story. तो मला ह्या सगळ्या दुःखद घटना सांगायचा त्याच्या. I wanted to avoid that shop but I wanted to buy something also. मला ते दुकान टाळायची इच्छा व्हायची पण त्या दुकानात ना मला काहीतरी घ्यायचं असायचं म्हणून मी जायचो. पण one day he told me. एके दिवशी तो मला म्हणाला. Pastor. Pastor. I have pleased my boss in every possible way. सगळ्या शक्यतो परीने मी माझ्या बॉसला प्रसन्न करायचा प्रयत्न केलाय. I even found out what he likes. अगदी म्हणजे त्यांना काय आवडतं हे सुद्धा मी शोधून काढलं. And that same kind of food I used to tell my wife to make. अगदी त्यांना काय जेवण आवडतं त्याच पद्धतीचा स्वयंपाक करून माझ्या बायकोकडनं मी डबाही आणला. And I used to give him. आणि त्यांना दिला सुद्धा बॉसला. And I used to not eat. मी खायचो नाही त्यांना द्यायचो. So that at least he will favor me. की बॉस प्रसन्न व्हावा माझ्या जरा कृपा व्हावी. And he used to eat it nicely. आणि माझे बॉस अगदी मस्त जेवण पण घ्यायचे सगळं. And then he used to say. आणि मग म्हणायचे. Tomorrow मेथीची भाजी आण. उद्या मेथीची भाजी करून आण. And I used to make. आणि मी करायचो. My wife used to make what my boss liked. माझी बायको माझ्या बॉसला आवडेल तो स्वयंपाक करून द्यायची. तर काय म्हणतात ना मरता क्या ना करता अशी अवस्था. And then मग when appraisal time came. बढतीची वेळ आली तेव्हा. He said, Pastor. तो म्हणाला पास्टर.
My boss gave promotion to somebody else. माझ्या बॉसने आणि कोणाला तरी प्रमोशन दिलं. मला दिलंच नाही. He should not give me. मला नाहीच देत तो. I said all your life also if your wife prepares tiffin for him he will not give you promotion. आयुष्यभर तुझ्या बायकोने तुझ्या बॉसला डबा करून वाढला ना तरी तो नाही देणार तुला प्रमोशन. You need the power of Jesus. तुला येशूंमधल्या सामर्थ्याची गरज आहे बेटा जीवनातल्या गोष्टी हलवायला. But sadly दुखाची बाब he never came. तो आलाच नाही कधी. Till today आज पर्यंत तो आलेला नाहीये दापोडीला. Until today he is having the same old story. आणि आज पर्यंत त्याची कहाणी तीच आहे जुनी. God has to change your story. देवाला तुमची कथा बदलायला हवी की नाही. God has to change your story. आपल्या आयुष्यांच्या कथा बदलायला हव्यात ना. A new story. एक नवीन कथा व्हायला हवी की नाही. A blessed story. आशीर्वादित कथा पाहिजे आपली. Are you ready then? मग तयार आहात? Then let's all stand up. चला उभे रहा सगळ्यांनी. And those who want to come in front, you can come. ज्यांना पुढे यायची इच्छा असेल ते पुढे येऊ शकतात. And I will pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. Now is your time. आताची वेळ तुमची वेळ आहे. Don't be ashamed. लाजू नका. Don't be ashamed to cry before God. बघा देवासमोर रडायला लाजायचं नसतं बेटा. We don't feel ashamed to cry before the world. आपल्याला जगासमोर रडायला लाज वाटत नाही तर देवासमोर रडायला काय लाजायचं. Don't worry. काळजी नका करू. God will honor your tears. देव तुमच्या अश्रूंचा मान करे. God told Hezekiah. देव हिजकियाला बोलला. I have seen your tears. I have heard your cry. मी तुझे अश्रू पाहिलेत. मी तुझं रडणं ऐकलंय. And I will heal you. मी तुला बरं करीन. God honors your tears. देव तुमच्या अश्रूंचा मान करतो. God honors your prayer. देव तुमच्या प्रार्थनांचा मान करतो. Don't feel shy. अजिबात लाजू नका. Man cannot do anything for you. एकदम मनुष्य तुमच्यासाठी काही करू शकत नाही. I am the witness. मी त्याचा साक्षी आहे. God has lifted me up. देवाने मला उत्कर्षाला आणलंय. No glory to any man. कुठल्याही माणसाला गौरव जात नाही. आयुष्यात उत्कर्षाला यायला देवच लागतो. It is God who clothed me. देवाने मला नेसवलंय. It is God who gave me this big church. देवाने मला मोठं चर्च दिलंय. It is God who is bringing thousands of people. देव हजारो लोकांना आणतो. It is God who is feeding me. देव मला खाऊ घालतो. So don't be ashamed of Jesus. ते येशूंना लाजायचं नाही. Let us set our pride aside. आपला गर्व सगळा आपण आता बाजूला ठेवूया. Bible says. बायबल म्हणतं. If you humble yourself before God. तुम्ही जर स्वतःला देवासमोर नम्र केलं. He will lift you up. देव तुम्हाला वर आणेल. He will lift you up. देव तुम्हाला वर आणेल. I want some volunteers to be there. काही व्हॉलंटियर्स लोकांमध्ये जाऊ देत. इफ पीपल फॉल म्हणजे लोक जर खाली वगैरे पडली तर काळजी घ्या. बाय द पॉवर ऑफ गॉड देवाच्या सामर्थ्याने लोक खाली पडतीलच. यू कॅन ब्रिंग देम मग त्यांना तुम्ही वर आणू शकता. आर यू रेडी तयार आहात. पीपल ऑफ नगर आर यू रेडी. अहमदनगर वासियांनो तयार आहात का. Are you ready? तयार आहात to cry out to God. देवाचा धावा करायला. Now is your time. आताची वेळ तुमची आहे. Time of salvation. तारणाची वेळ आहे तुझ्या. Time of blessing. तुझ्या आशीर्वादांची वेळ आहे. Time of breakthrough. तुझ्या आयुष्यात नवीन कोरी सुरुवात व्हायची वेळ आहे. Time of healing. आरोग्याची वेळ आहे. Time of deliverance. सुटकेची वेळ आहे. Time of the devil to go. सैतान तुझ्या जीवनातून जायची वेळ आहे. Time for the devil to go. सैतान तुझ्या जीवनातून जायची वेळ आहे. He is ready to leave. तो सोडायला तयार आहे. Are you ready to leave him? तुम्ही सैतानाला सोडायला तयार आहात का? Yes. Say yes. हो म्हणा. Say I want Jesus. म्हणा मला येशू हवे. I want God's power. मला देव पाहिजे म्हणा. देवातलं सामर्थ्य पाहिजे मला. Raise one hand towards heaven. एक हात असा वर कराल. One hand place on the afflicted part of your body. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवाल. And then you have to pray with me. आणि मग डोळे बंद सगळ्यांचे आणि माझ्या मागून प्रार्थना बोलायची. Are you ready? तयार आहात सगळे जण? Then come on, pray with me. चला डोळे बंद आणि बोला माझ्या मागून. Say my God. म्हणा माझ्या देवा. Say my God. म्हणा ना माझ्या देवा. I come to you. मी तुझ्याकडे येत आहे. As a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर.
Cleanse me and wash me. मला साफ कर, मला धुऊन काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Jesus. येशु. I am restless. मी अशांत आहे. I have no peace. मला शांती नाही. I have no joy. माझ्यात आनंद नाही. Things are not happening. गोष्टी घडत नाहीयेत. There is a dark wall before me. एक काळी भिंत माझ्या समोर आहे. How long should I suffer? किती दिवस मी हा त्रास सोसू? How long should I carry on? किती दिवस मी असं जगायचं दे बाप्पा? I am completely shattered. मी संपूर्णपणे बर्बाद झालो. If you don't help me, तुम्हाला मदत केली नाही, I shall surely die. तर मला मेल्या जमा धर दे बाप्पा. Come Jesus. माझ्या येशू ये. Come Jesus. येशू ये. He is coming. येशू येतात. He is coming. येशू येतात. Right now he is touching you. आता या वेळेला येशू तुम्हाला स्पर्श करतात. Right now he is touching you. आता या वेळेला येशू तुम्हाला स्पर्श करतात. He is touching you. येशू तुम्हाला स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, आणि रोग, I command you. आज्ञा करतो. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Leave. Sword. Leave in the name of Jesus. Sword. येशूच्या नावात. Leave in the name of Jesus. Sword. येशूच्या नावात. Let the sickness go in Jesus' name. आजार निघून जाऊ दे येशूच्या नावात. Let the sickness go in Jesus' name. आजार निघून जाऊ दे येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. People suffering with headache. ज्या लोकांना डोकेदुखी आहे. Lord, touch them right now. प्रभू त्यांना आताच्या आता स्पर्श कर. And heal them. आणि त्यांना आरोग्य दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. It is happening. होत आहे. It is happening. होत आहे. He is touching you. तो तुम्हाला स्पर्श करत आहे. He is healing you. येशू तुम्हाला आरोग्य देत आहे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Every swelling in the body. अंगार आलेली सगळी सूज. Let that swelling vanish in Jesus' name. ती सूज निघून जाऊ दे येशूच्या नावात. Let that swelling vanish in Jesus' name. ती सूज निघून जाऊ दे येशूच्या नावात. Be gone in the name of Jesus. येशूच्या नावात निघून जाऊ दे. Tumor. Tumor. People suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर आहे. Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. And heal them. आणि त्यांना आरोग्य दे. In Jesus' name. येशूच्या नावात. Ulcer. Ulcer. People suffering with ulcer. ज्या लोकांना अल्सर झालंय. Lord, touch them. प्रभू त्यांना स्पर्श कर. And heal them. आणि त्यांना आरोग्य दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. See, something is going away. काहीतरी होत आहे. Something is going away. काहीतरी निघून जात आहे. Something is going away. काहीतरी निघून जात आहे. Healing is taking place. आरोग्य घडत आहे. Healing is taking place. आरोग्य घडत आहे. Call, call, call. सगळ्यांनी धावा करा, करा आणि करा. Call, call, call. सगळ्यांनी धावा करा, करा आणि करा. Jesus is moving in your midst. येशू तुमच्यामध्ये चालताय. He is moving in your midst. येशू तुमच्यामध्ये फिरताय. He is touching you right now. येशू तुम्हाला आता स्पर्श करताय. Receive the healing in Jesus. आपला आरोग्य येशूच्या नावात स्वीकारा. Receive the healing in Jesus. आपला आरोग्य येशूच्या नावात स्वीकारा. Stomach problem. पोटातल्या वेदना. Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. And heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Heal them. आरोग्य दे. Heal them. आरोग्य दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. See, it's happening. बघा होत आहे. It's happening. बघा होत आहे. It's happening. बघा होत आहे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Be healed in Jesus. येशूच्या नावात फरेवा. Be healed in Jesus. येशूच्या नावात फरेवा. Thank you Lord. धन्यवाद प्रभु. Thank you Lord. धन्यवाद प्रभु. Tuberculosis. क्षयरोग. People suffering with TB. ज्या लोकांना क्षयरोग झालाय. People suffering with TB. ज्या लोकांना क्षयरोग झालाय. Lord Jesus, touch them. प्रभु येशू त्यांना स्पर्श कर. And heal them. आणि त्यांना आरोग्य दे. In Jesus name. येशूच्या नावात. In Jesus name. येशूच्या नावात. Cancer. Cancer. People suffering with cancer. ज्या लोकांना कॅन्सर झालाय. Lord Jesus, touch them. प्रभु येशू त्यांना स्पर्श कर. And heal them. आणि त्यांना आरोग्य दे. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Something is going out. काहीतरी निघून जातंय. Something is going out. काहीतरी निघून जातंय. Jesus is touching you. तुम्हाला स्पर्श करता. Today is a new day. आजचा दिवस नवीन दिवस आहे. A new life. आजचं जीवन नवीन जीवन. A blessed life. आशीर्वादी जीवन. Thank you Jesus. धन्यवाद. Thank you Jesus. धन्यवाद येशू. Somebody has got a lump in the body. एका माणसाच्या अंगावर गाठ आहे. A big lump. एका माणसाच्या अंगावर मोठी गाठ आहे. That lump is vanishing in Jesus. ती गाठ आता येशूच्या नावात निघून जाते. Vanish in the name of Jesus. ती गाठ येशूच्या नावात आता निघून जात आहे. Thank you Jesus. धन्यवाद येशू. Blind eyes open. अंधे डोळे उघडू दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Deaf ears open. बहिरे कान उघडू दे. In the name of Jesus. Let the dumb speak in Jesus name. ओके बोलू देत येशूच्या नावात. Those who cannot walk. ज्या लोकांना चालता येत नाही. Rise up in the name of Jesus. येशूच्या नावात त्यांनी उठावे. Rise up in the name of Jesus. येशूच्या नावात त्यांनी उठून चालावे. Start doing what you could not do before. अगोदर तुम्हाला जे करता येत नव्हतं ते आता करून पहा. Don't watch here and there. इकडे तिकडे काहीतरी बघायला आल्यासारखे बघत बसू नका. It's your day. आजचा दिवस तुमचा. It's your time. आजची वेळ तुमची. It's your healing. आजचा आरोग्य तुमचा आरोग्य आहे. It is between you and God. तुम्ही आणि तुमचा देव. It is between you and God. तू आणि तुझ्या देवात हे सगळं चाललंय. Not your neighbor and God. तुझ्यात आणि शेजाऱ्यात नाही किंवा शेजाऱ्यात आणि देवात नाही. It is you and God. तुझ्यात आणि देवात सगळं चाललंय. If you want to change. जर तुला बदल हवा असेल. Call, call, call. तर तू धावा कर, कर आणि कर. Thank you Jesus. धन्यवाद. Stone in the kidney vanishes. इकडे येशूच्या नावात जाऊ दे. In Jesus name. येशूच्या नावात. Fever. ताप. Leave in Jesus name. सोड येशूच्या नावात. Now you devil. आता सैताना. Who is attacking the people? जो लोकांवर हल्ला करतो. Right now. आता वेला. I command you. तुला मी आज्ञा करतो. In the name of Jesus. येशूच्या नावात. Leave. सोड.
डबल को सैतानाचा डबल को सैतानाचा डबल को सैतानाचा सी इज गोइंग तो चालला सी इज गोइंग बघा सैतान चालला इन द नेम ऑफ जीसस येशूच्या नावात इन द नेम ऑफ जीसस येशूच्या नावात इन द नेम ऑफ जीसस येशूच्या नावात डबल सैताना आई कमांड यू तुला मी आज्ञा करतो इन जीसस नेम येशूच्या नावात लीव सोड In Jesus name. Yeshu'cha naava. In Jesus name. Yeshu'cha naava. Come on, you also say. Chala tumhi pan mana. You also say. Maja magun bola. Devil. Mana Satana. Leave me in Jesus name. Sod mala Yeshu'cha naava. Say it. Bola. Say it. Mana mana. Devil. Satana. Leave me in Jesus name. Mala sod Yeshu'cha naava. Leave me in Jesus name. Sod mala Yeshu'cha naava. Devil. Satana. Leave my family in Jesus name. Maja parivar sod Yeshu'cha naava. Leave my family in Jesus name. Maja parivar sod Yeshu'cha naava. Leave my house in Jesus name. Maja ghar sod Yeshu'cha naava. Devil leave. Satana sod. In the name of Jesus. Yeshu'cha naava. In the name of Jesus. Yeshu'cha naava. Come on, say poverty leave me. मला दारिद्र्य सोडून जाऊ दे मला येशूच्या नावात. Say it, poverty leave me. मला दारिद्र्य सोडून जाऊ दे मला येशूच्या नावात. Now say it, curses leave me in Jesus name. मला शाप सोडून जाऊ देत मला येशूच्या नावात. Say it, curses leave me in Jesus name. मला शाप सोडून जाऊ देत मला येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Leave. सोड. Thank you Father. धन्यवाद दे बापा. Thank you Master. धन्यवाद प्रभु. Bleeding trouble. Bleeding trouble. रक्तस्रावाचा आजार. Leave in Jesus name. ज्या कुणाला असेल येशूंच्या नावात तो जाऊ दे. In Jesus name. येशूंच्या नावात. In Jesus name. येशूंच्या नावात. Lord, whatever they are asking, give it to them. प्रभु, हे लोक तुला जे काही मागतात ते त्यांना दे. Those who need a job, give them a job. त्यांना नोकरी हवी आहे त्यांना नोकरी दे. Those who need promotion, give them promotion. त्यांना बढती हवी त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house. त्यांना राहायला घर हवी आहे त्यांना घर दे. Bless their business. त्यांचा व्यवसाय आशीर्वादित कर. Bless their families. त्यांचा परिवार आशीर्वादित कर. Prosper them, Lord. त्यांना समृद्ध कर प्रभु. Those who need two wheelers, three wheelers, four wheelers, bless them, Lord. त्यांना दोन तीन चार चाकी गाड्या हव्यात त्यांना गाड्यांचा आशीर्वाद दे. Let there be peace at home. लोकांच्या घरात शांती येऊ दे. Let there be joy at home. आनंद येऊ दे. From today. आजपासून. Those who have been smoking will smoke no more. जे सिगरेट पीत होते ते पिणार नाहीत असं कर. Those who are drinking will drink no more. जे दारूचं व्यसन करत होते ते करणार नाहीत असं कर. Those who are doing drugs will do no more. जे ड्रग्स घेत होते ते ड्रग्स घेणार नाहीत असं तू कर. Peace come. शांती येऊ दे. Let joy come. आनंद येऊ दे. Let change come. बदल येऊ दे. Thank you Father. धन्यवाद बापा. Say thank you Jesus. मना सगळ्यांनी धन्यवाद येशू. Say thank you Jesus. धन्यवाद येशू. Say thank you Jesus. धन्यवाद येशू मना. Give a big clap to Jesus. आणि एक जोरात येशूसाठी टाळी वाजवा. Give a big clap to Jesus. एक जोरात येशूसाठी टाळी वाजवा. Thank you Jesus. धन्यवाद. Praise God. देवाला धन्यवाद. Praise God. देवाला धन्यवाद. If you have been healed, blessed, delivered, come and share the testimony for God's glory. तुम्हाला जर आरोग्य आशीर्वाद सुटका मिळाली असेल तर येऊन प्रभूचा गौरव व्हावा म्हणून साक्ष सांगा. We will hear a few testimonies. काही साक्षी ज्या घडल्या आहेत त्या आपण आता ऐकूयात. पाचही बहीण म्हणते तीन महिन्यापासून तिचा पाय खूप दुखत होता आणि फार वेदना होत होत्या. परंतु आता जसं शेवटच्या प्रार्थनेमध्ये ती उभं राहिली ती म्हणते माझ्या हातावर कोणीतरी असा स्पर्श केला असं थापडल्यासारखं झालं आणि ती खाली पडली आणि जेव्हा ती वरती आली तिला पकडू शकत नव्हतं. दुरात्म्यांमध्ये त्रास होत होता परंतु जसं प्रार्थना झाली ती एकदम पूर्णपणे बरी झालेली आहे आणि प्रभूने तिला आरोग्य दिले. पूर्ण धन्यवाद मी येशूला देते. काय झालं होतं तुम्हाला? मला तीन चार महिन्यापासून आहे ना हे पाय ना पूर्ण मला बाथरूमला सुद्धा बसता येत नव्हतं. काय बसता येत नव्हतं तुम्हाला? आता बसून दाखवा. बसा. सी दॅट. देवाला धन्यवाद. धन्यवाद. आता बरं वाटतं. लॉर्ड टच अ लाईफ ऑफ फादर. लेट युअर पीस कम लॉर्ड. नो मोर ट्रबल. पास्टर हे भाऊ एअरफोर्स मधनं रिटायर झालेले आहेत. ते एअरफोर्स मध्ये कुक होते आणि त्यांच्या जीवनामध्ये असाधारण चमत्कार झालेला आहे. 2012 साली जेव्हा तुम्ही इथे आला होतात पास्टर त्यावेळेस त्यांची अवस्था अशी होती की ते म्हणतात की त्यांच्या त्यांची जी जीभ होती ती टायला चिकटली होती. त्यांना बोलता येत नव्हतं. त्यांच्या कानांनी त्यांना ऐकता येत नव्हतं. डोळ्यांनी त्यांना बघता येत नव्हतं. हातपाय बारीक बारीक झाले होते. दोन दोन माणसं उचलून त्यांना घेऊन आले इथे. ते म्हणतात 7 महिने माझ्या शरीरामध्ये अन्न नव्हतं. मला इथं उचलून आणण्यात आलं. तुम्ही शेवटची प्रार्थना केल्यानंतर मी खाली पडलो आणि त्यानंतर ते म्हणतात मला काय झालं माहीत नाही पण त्यानंतर मला आरोग्य मिळायला सुरुवात झाली. आता गेले 10-11 वर्ष मला कुठलाही त्रास नाहीये. असा अद्भुत चमत्कार त्यांच्या जीवनात प्रभू येशूनी 2012 साली केलेला आहे. मला त्यावेळेस सर मला बोलता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, उठायला लागलं दोन माणसं लागायचे आणि मला चालता येत नव्हतं. 7 महिने मी अन्न नाही खाल्लं. माझं वजन कमी झालेलं होतं आणि अशा परिस्थितीत मला घरीहून इथं आणलं. इथं आल्याच्या नंतर मी पडलो इथं. मला कुणीतरी उचलून आणलं वरती. त्याच्यानंतर इथं ज्यावेळेस तुम्ही माझ्यावर प्रार्थना केली मला दिसायचं कम होतं.
ऐकायचं कमी होतं, जीभ माझी टाळ्याला चिटकायची, अन्न जात नव्हतं, इकडून पाणी पिलं तर इकडून निघून जायचं माझं. त्यानंतर मी आजपर्यंत देवाचंच काम करीत राहतो आणि देवाची सेवा करतो. प्रेज द लॉर्ड, गॉड देवाला धन्यवाद. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. सी द डेविल हाउ शी ही इज ट्रबलिंग हर. म्हणजे सैतान कसं त्रास देतोय तिला पहा. बट देयर इज पॉवर इन द नेम ऑफ जीसस. पण येशूंच्या नावात सामर्थ्य. यू डेविल इन द नेम ऑफ जीसस अँड नेव्हर कम इन टू अवर एवर अगेन इन जीसस नेम. पास्टर, ही बहीण म्हणते की 13-14 वर्षापासून दुरात्म्याचा त्रास होतोय तिला. ती म्हणते दर वेळेला मला तो दुरात्मा पिळवून टाकायचा पूर्णपणे आणि मला समजायचं नाही काय होतं आणि मी खाली पडायचे. इतका मला त्रास होत होता, मला काहीच समजत नव्हतं, सुचत नव्हतं, काहीच कळत नव्हतं. परंतु ती म्हणते आता शेवटच्या प्रार्थनेत परत एकदा मला असं पिळवटल्यासारखं झालं, मी खाली पडले, परंतु आता येशूने मला पूर्णपणे मोकळीकता दिलेली. पास्टर, या बहिणीच्या जीवनामध्ये 2 वर्ष अशांती होती. त्या म्हणतात की आज मला प्रभू येशूची शांती मिळालेली आहे. खूप अस्वस्थ, एकदम जीवन नको नको वाटत होत. See how people are going through torturous time. बघा ना, लोक किती छळदायी त्रासात न जातात. People are going through hard times. लोकांच्या आयुष्यात खूप समस्या आहेत बेटा. Times are very bad. काळच इतका वाईट झाला आहे. In fact, after the COVID, people have realized. आणि हा जो कोविड होऊन गेला ना, त्याच्यानंतर लोकांना खरं म्हटलं तर कळायला लागलंय that we need God. की आपल्याला देवाशिवाय पर्याय नाहीये आता. Touch our life. Let your peace come into our heart. In Jesus name. माझी बहीण म्हणते की 10 वर्ष झाले तिला दुरात्म्याचा त्रास होतोय. आंटी म्हणते मला इतकी भीती वाटायची, इतकं घाबरून जायचं हृदय मला, इतकं अस्वस्थ व्हायचं. परंतु आता या वेळेला जशी ती पडली खाली, प्रभूने तिला स्पर्श केला आणि त्यांना मोकळीकता मिळालेली आहे. मला हा त्रास ना जवळजवळ 10 वर्ष पण होतोय. माझे मिस्टर वारलेले, फक्त माझा मुलगा आणि मीच असते. मी बिगारी काम करीत होते, एवढं काम करून माझ्या मुलांनी मला याचे पैसे काढून 2.5 लाख रुपये घातले. माझ्या पूर्ण हृदयाच्या याच्या पूर्ण तपासण्या केल्या. आमच्याकडे ज्या दिवशी मला हिवा आजार सुरू झाला, त्या दिवशी माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नव्हता. स्टोरी माझी म्हणजे इतकी नाजूक होती, मला एक एक घाबरट सुटली. आणि माझ्या मुलाला मी म्हणले, शुभम मला दवाखान्यात येऊन चल. तो म्हणलं, मम्मी माझ्याकडे फक्त 100 रुपये, तर आनंद ऋषी मध्ये जर तुला नेलं तर एवढे पैसे मी कुठून आणू. मी म्हणलं, अरे माझ्याकडे पण 150 रुपये. तर म्हणला, मग चल. तर त्यांनी मला कॅन्ट्रो सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं, कॅन्ट्रोमॅनच्या दवाखान्यामध्ये भिंगारमध्ये. तिथं नेल्याच्या नंतर मी एकदम गार पडले. डॉक्टर लोक म्हणले, ही बाई खूप स्ट्रेस झाली. फक्त 10 मिनिटात मी गोधडी शिवित होते. गोधडी शिवता शिवता हा त्रास सुरू झाला मला. नंतर आता मला बरं वाटतंय, पण खरखर मी आज 4 वर्ष झाली येशूमधी. खर मला खरंच देव वाटते. इवन युअर ओन चिल्ड्रन कॅनॉट हेल्प यू ऍट टाइम्स. कधी कधी आपली स्वतःची मुलं सुद्धा आपल्याला मदत नाही करू शकत. You have to get admitted in the hospital, but before admission you have to put at least 5000 rupees there. Alikade dawakhanyamade bharti vaycha agodra sudha te pahilo deposit magtat. Without deposit they will not take you also. Deposit shiva hospital madhe patient admit hot nahi ata. You need Jesus. Manje yeshu garjeche ahet aplyala. Bless the Lord. Let your hand be upon her life. Touch her. Touch her. Leave all the powers of the devil. Leave in Jesus name. Never come into her. Never come into her in Jesus name. या बहिणीची पण अद्भुत साक्ष आहे. त्या रांजणगावहून आलेल्या आहेत. त्या म्हणतात की लग्न झाल्यापासून मला आर्थिक, मानसिक, शारीरिक सर्व प्रकारचे त्रास आहेत. पण त्या म्हणतात आता मला मोकळीकता मिळालेली आहे, मला आता बरं वाटत आहे. आता तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती. शी इज द वन. लॉर्ड ब्लेस हर. थँक्यू जीसस. थँक्यू फादर.